गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही अवैध दारू विक्री सुरूच आहे, त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविण्याची संख्या देखील मोठी आहे, त्या प्रकाराने अनेक अपघात देखील घडत आहेत। या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांनी याबाबत मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार ब्रीथ अनालायझरच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती बोरी येथील नाक्यावर वाहन चालकांची तपासणी करण्यात आली। यावेळी काही वाहन चालक मद्य प्रदर्शन करून वाहन चालवित असल्याचे दिसून आले, त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। यावेळी अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दळस पाटील, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, अजय तेलंगे, धर्मेंद्र रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते। पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। अनिल गुरनुले, जय विदर्भ न्यूज, बोरी।